की गोदावरी आता मोकळा श्वास घेणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरणप्रेमींचा लढा गोदावरीसाठी सुरू होता, त्याचबरोबर न्यूज 18 लोकमतनं देखील मोहीम सुरू केली होती. या सगळ्या लढ्याला आता यश येणार आहे. पाहूयात आमचा स्पेशल रिपोर्ट. दक्षिण भारताची गंगा म्हणून गोदावरी नदी ओळखली जाते. देशातल्या महत्वाच्या तीर्थांमध्ये तिचा समावेश होतो, पण गेल्या अनेक वर्षांपासून तिचा श्वास कोंडला गेलाय. गोदावरीच्या तळाशी नाशिक महापालिकेनं काँक्रीटीकरण केल्यानं तळाशी पाण्याचे नैसर्गिक स्रोत तोडले गेले, त्यामुळे तिचा प्रवाह बदलला आणि गोदेच्या पुराचं पाणी थेट शहरात घुसू लागलं. गोदेचं काँक्रीटीकरण करण्याच्या मागणीनं जोर धरला होता. काँक्रीटीकरणाच्या बाबतीमध्ये तोही आम्ही अभ्यास त्या ठिकाणी करतोय की हे काँक्रीटीकरण काढल्यामुळे खरंच त्या ठिकाणी ते प्रदूषण विरत होईल का अजून जास्त त्रास त्या ठिकाणी होईल. कारण पूर्वी असं म्हटलं जातो की सगळी रेती माती असल्यामुळे जे सगळे अस्थि विसर्जन राख असते ती त्याच्यामध्ये जाऊन बसायचे, सगळं पाणी खराब व्हायचं, त्याच्यामुळे ते प्रदूषित व्हायचं, असाही एक मतप्रवाह होता. गोदावरी परिसरात जवळपास 16 प्राचीन कुंड आहेत. यातील जवळपास सगळेच कुंड प्रशासनानं कोणताही विचार न करता बुजवून टाकले. अनेक दिवसांच्या लढ्यानंतर आता पुन्हा एकदा सर्व यंत्रणांमध्ये एकमत झाल्यानं गोदामाई मोकळा श्वास घेण्याची वेळ आली आहे. पण हे काम वाटतं तितकं सोपं नाही आहे. जे गोदावरी नदी पूर्वी जशी संजीवन आणि पुनर्जीवित आणि प्रवाही ठेवायचे त्याचा आपण कुठंतरी आपण विचार करावा लागणार आहे. तज्ञांचा सल्ला करावा घ्यावा लागणार आहे आणि त्यांच्याच सल्लामसलत करून सदरचे काँक्रीटायझेशन काढून गोदावरी नदी काँक्रीटमुक्त करावी लागणार आहे. गोदावरीतलं प्रदूषण टाळून तिला पुन्हा एकदा तिचं मूळ रूप देण्यासाठी काटेकोर आणि प्रामाणिक प्रयत्न करण्याची खरी गरज आहे. याच रामकुंडामध्ये अस्थि विसर्जन केल्यानंतर अवघ्या 6 सेकंदमध्ये त्या पाण्यात विरघळून जायच्या, पण हे नैसर्गिक स्रोत जे होते तेच बंद आल्यामुळं अस्थींचं विरघळणसुद्धा बंद आलं. आता हे झरे जे आहे जे काँक्रीट करून बुजवलेत आता हेच पूर्ण पुनरुज्जीवित झाले, तर खऱ्या अर्थानं या अस्थि विसर्जनासोबतच नैसर्गिक पाण्याचा खळाळता प्रवाह या ठिकाणी सुरू होईल असं मानलं जात आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक.